श्रीनिवास नायक स्मृति व्याख्यान स्पीकर मयंक गांधी मयंक गांधी अ साइंस एज वेल एज मैनेजमेंट ग्रेजुएट एंड अ डीपली कमिटेड एक्टिविस्ट वेडेड टू द आइडिया ऑफ अ बेटर इंडिया इज अ रेयर कॉम्बिनेशन ऑफ अ मैन हु थिंक्स ऑन हिज फीट व्हाइल फीलिंग विद हिज हार्ट एज एन एक्टिविस्ट सिंस 2003 he has played a part in the drafting of the RTI Act along with Anna Hazare. As an urban planner for inner city development, he has worked to remake Mumbai based on a cluster development model. He has performed various roles in organizations such as the Chicago-based CTBUH and the India Against Corruption movement that later morphed into the Aam Aadmi Party. Realizing his inability to continue in politics without compromising his idealism, he quit politics completely and now focuses on social projects such as Global Parli, a rural transformation mission towards all-inclusive growth for village clusters in drought-prone districts of Maharashtra. A fierce proponent of decentralization of power, he has created an app called VIA 70 for participative citizen governance for the Mumbai Municipal Corporation, a model he hopes to replicate in other cities. Srinivas Nayak Smriti Vyakhyan. Subject: India lives in its villages. Nation building by transforming rural India. Speaker: Mayank Gandhi. Namaste. ऑडियंस एकदम ठंडा है क्या? नमस्ते नमस्ते अंकिर एक जोरानी एकदा नमस्ते नमस्ते. माझं नाव मयंक गांधी आहे आणि मला मराठी एकदम बरोबर छान नाही येत. तुम्ही संधी दिली तर मी इंग्लिश मध्ये बोलू. मिक्स मिक्स थोडा थोडक्यात माझं बॅकग्राऊंड जरा सांगून देतो. मी एक कॉर्पोरेट कंपनीमध्ये डायरेक्टर होतं. हाय सॅलरी, फाय स्टार हॉटेलमध्ये फिरायचं, बिझनेस क्लासमध्ये फिरायचं. आणि 2003 अण्णाबरोबर मी बसलो आणि तेव्हा मी राईट टू इन्फॉर्मेशन ड्राफ्ट केला म्हणजे माधव गोडबोलेचा ड्राफ्ट होता, त्याला थोडा इम्प्रूव्ह केला. पण जेव्हा अण्णा भूक हडतालवर बसले होते त्यांच्याबरोबर मी होतं आणि तेव्हा सगळं पुश केलं आणि दुसरे पण काही लॉज ड्राफ्टिंग केले होते, ट्रान्सफरच्या लॉ वगैरे वगैरे. पण बेसिकली मी अर्बन प्लॅनर, म्हणजे 23 कंट्रीज, स्पेन, फ्रान्स, UK, US, हाँगकाँग, दुबई, हे सगळं मी कन्सल्टन्सी द्यायची. म्हणजे आय युज टू गो अँड स्पीक आउटसाईड द कंट्री ऑल द टाईम. आणि जे वेळा इंडियामध्ये येत होतं तेव्हा परत मला असं वाटतं की देयर इज सो मच टू बी डन. आणि नंतर विथ द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आम्ही ड्राफ्ट केलं राईट टू एक अर्बन पॅरलल ऑफ द पंचायती राज बिल कॉल द नगर राज बिल. म्हणजे 73rd अमेंडमेंट, 74th अमेंडमेंट वॉज ब्रॉट इन बाय राजीव गांधी इन 1991. 73rd अमेंडमेंट वॉज फॉर डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर इन रुरल इंडिया अँड 74th अमेंडमेंट वॉज फॉर डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर इन अर्बन एरिया. पण ते अर्बन एरियाचा कुठेही लॉ ड्राफ्टच नाही झाला होता, बिल ड्राफ्ट नाही झाला होता. तो पंचायती राज बिल रुरल इंडियासाठी झाला पण अर्बनच्यासाठी काय नाही झालं. तो नगर राज बिल करून मी ड्राफ्ट केला होता. एनिवे, टू कट अ लॉंग स्टोरी शॉर्ट, 2011 अरविंद केजरीवाल आले होते, बोलले मयंक आपल्याला एक ड्राफ्ट केलेला आहे, एंटी करप्शन बिल ड्राफ्ट केला आहे, तो आपण एक मुवमेंट स्टार्ट करायची देशामध्ये. मला तुला पाहून कोण मुवमेंट करणार, आपण अण्णाला फेस बनवूया. आणि जाऊन आम्ही अण्णाला भेटलं आणि नंतर इट एव्हरीथिंग इज हिस्ट्री. आय वॉज पार्ट ऑफ द नॅशनल एक्झिक्युटिव्ह आणि तेव्हा वाटत होता की काय इंडिया बदलणार. 75 माझ्यावर वॉरंट होता इमर्जन्सीच्या विरुद्ध. आणि नंतर 77 जनता पार्टी झाली आणि द वे दे लॉस्ट द कम्प्लीट
ते बिट्रेयल झालं तेव्हा आय वॉज व्हेरी यंग आणि खूप पेन होता कारण मी माझी एज्युकेशन स्टॉप करून दिली होती फॉर सम इयर्स आणि तेव्हा पाहिलं की वॉट एव्हर वी हॅड एक्सपेक्टेड डीड नॉट हॅपन बिकॉज ऑफ ॲम्बिशन्स ऑफ अ फ्यू. तो इंडिया अगेन्स्ट करप्शन मुवमेंट मॉर्फ झाली एक पॉलिटिकल पार्टीमध्ये, आम आदमी पार्टीमध्ये. तो मी महाराष्ट्राच्या आणि गुजरातच्या आय वॉज हेडिंग इट पार्ट ऑफ द नॅशनल एक्झिक्युटिव्ह आणि तेव्हा आम्ही यू ऑल नो एव्हरीथिंग अबाउट इट. पण फक्त एवढं बोलायचं की 2015 इलेक्शन झालं तेव्हा मोदी 2014 जिंकलं होतं आणि ही वॉज विनिंग स्टेट्स आफ्टर स्टेट्स. तेव्हा डिसाईड केलं होतं मी की अश्वमेघचा घोडा जे घेऊन जाताना स्टेटमध्ये त्याला दिल्लीमध्ये थांबवायचं आहे आणि केजरीवालकडे 3,000 व्हॉलंटियर होते, हे पार्ट टाइम काम करायचे म्हणजे त्यांची जॉब पण असायची, फॅमिली बघायचं. आणि 16,000 व्हॉलंटियर घेऊन मी गेलो होतो देशामधून सगळे अँड वी वर्क फॉर 2.5 मंथ्स आणि तेव्हा वाटत होता 5-10 सीट मिळणार पण ते वेंट टू 67 सीट्स आणि ते झालं की ते ताज होता ना ते केजरीवालने स्वतःच्या डोक्यावर टाकलं आणि त्याला वाटलं की आता मातेकडे फॉर्म्युला आहे जिंकायची आणि ही स्टार्टेड कॉम्प्रोमाइझिंग ऑल ओवर बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ पार्टिसिपेशन, अकाउंटेबिलिटी, ट्रान्सपरन्सी, इंटेग्रिटी, डिसेंट्रलायझेशन, जेवढे पण आपले प्रिन्सिपल्स होते ते सगळेच कॉम्प्रोमाइज करायचे स्टार्ट झालं फॉर व्हॉट एव्हर रिझन. आणि मला वाटलं की आय एम नॉट सुटेबल फॉर दिस काइंड ऑफ अ पॉलिटिक्स. एक ऑल्टरनेटिव्ह पॉलिटिक्ससाठी आले होते पण ते ऑल्टरनेटिव्ह पॉलिटिक्स नसलं तर खाली पॉलिटिक्समध्ये राहायची काय इच्छा नव्हती मला. पण ते पॉलिटिक्समध्ये 3 चीज शिकलो मी. दॅट इज व्हॉट आय वॉन्टेड टू रिअली शेअर विथ यू. एक तो की लांबून जे दिसतात ना ते नजदीक गेलं तर ते दिसत नाही, ते फीट ऑफ क्ले दिसतं. दुसरा लर्निंग हे होतं की जे लोक म्हणतात ना आम्ही लोकांसाठी काम करतो, हम देशासाठी काम करतात, ते स्वतःचे ॲम्बिशनसाठी काम करतात आणि स्वतःचे इच्छा ते काय पुढे यायच्या पॉवरसाठी काम करतात. हे मी एकदम क्लोजली पाहिलं आणि आय वर्क विथ एव्हरी वन. मिनिंग तुम्ही अब्दुल कलामनी स्टार्ट केलं, रामदेव, श्री श्री रविशंकर, अण्णा हजारे, योगेंद्र यादव, केजरीवाल, आय मीन आय डोंट रिमेंबर असा कोण मोठा असा होता बाबा आमटे सोडून दिलं तर की ज्यांच्या बरोबर मी नाही काम केलं होतं. आणि कुठेही पाहिलं की बाहेरून जे दिसतात ना लांबून दिसतात ते पुढे गेलं तर इट इज नॉट द सेम. आणि थर्ड लर्निंग हे होतं की ग्रुप डायनॅमिक्समध्ये काम करतात ना, खूप लोक काम करतात ना, त्याच्यामध्ये जे घाण माणूस असतात, कुठे माझी मराठी बरोबर नसेल पण मिनिंग समजून घ्या, जे 1-2-4 घाण माणूस असतात ना एवढा किचकिच करतात ना त्याला मॅनेज करायची आपली पूर्ण शक्ती जातो. सो फ्रॉम गोईंग अप वी आर गोईंग डाऊन. तो मी 2015 नोव्हेंबरमध्ये पॉलिटिक्स सोडला, कमिंग टू अ क्लिअर कट रिअलायझेशन की मी सुटेबल नाही पॉलिटिक्ससाठी, मिनिंग द काइंड ऑफ पॉलिटिक्स दॅट इज हॅपनिंग इन डिफरंट पॉलिटिकल पार्टीज. वाटलं होतं की आप आलं तर काय वेगळं होणार पण ते वी सॉ दॅट इट वॉज नॉट हॅपनिंग. 2011 मी माझी कॉर्पोरेट जॉब सोडली होती. अण्णा 16 ऑगस्ट 2011 अरेस्ट होणार होते तर मी 12 ऑगस्टला जॉब सोडली अँड विदाउट एकदम सहजताने सोडली. असा काय कॅल्क्युलेट नाही केलं माझ्याकडे बँकमध्ये किती कसं करणार काय होणार, ते वरून मेसेज आला की सोडायचं म्हणजे मी सोडलं. कोणाचा मेसेज आला? वरती आहे ना. सॉरी, मी जरा सरंडर्ड माणूस आहे वरती. तो पैसे माझे संपले होते आणि मला वाटलं कुठे तो अर्निंग फॅमिलीचा सांभाळायचा काय करू. तो कुठे आम्ही एक फ्रेंडनी मोठा स्टार्टअप स्टार्ट केलं होतं तिथे मी जॉईन केलं. 4-5 महिने झाले की एप्रिलमध्ये मी वाचलं की एक अनिता करून एक 10 वर्षाची मुली होती मराठवाड्यामध्ये, ते लाईनमध्ये उभी होती पाण्यासाठी आणि ते शी डाईड. मला वाटलं की मी माझं लहानसा फॅमिलीला बघू
कसं पैसे कमवायचे, माझ्या फॅमिलीला काय होणार, मला काय होणार, आणि मोठा फॅमिली आहे, ते मोठ्या फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी माझी नाही, तो कोणाची आहे. माझ्याकडे एक फ्लॅट होता, मी ते फ्लॅट विकून टाकला. मला आता जीवनभर फक्त सेवाच करायची आहे, आता कमर्शियल ऍक्टिव्हिटी नाही करायची आहे, आणि ज्यांनी मला जीव दिला तेच मला सांभाळणार नाही. एवढं सगळं डोक्यात घेऊन घ्यायचं का मला सांभाळायचं, मी पैसे कमवतो, मी काय, अरे मी करूनच सगळं झालेलं आहे, मीच सोडलं. ते फुल रिस्पॉन्सिबिलिटी वरती देऊन दिली. एक तुम्हाला एक जोक म्हणतात, एक माणूस होता, त्याला दुसरे दिवस 5 लाख रुपया कोणाला द्यायचे होता. तो बोला सकाळी मला पैसे हवे. त्याच्याकडे पैसे नव्हते, ते टेन्शनमध्ये होता. रात्री 1 वाजता त्याला आयडिया आली, त्याने ते दुसऱ्या माणूसला फोन केला, माझ्याकडे पैसे नाही, तुला जे करायचे असेल ते कर. नंतर ते झोपून गेला, ते दुसरा माणूस जागायला लागला. असं मी पण सोडलेलं आहे, त्यांच्या टेन्शन आहे, मी कशाला टेन्शन घेऊ, कुठून पैसे आणणार, कुठून काय होणार. तेव्हा लातूरमध्ये, मराठवाड्यामध्ये सुसाईड्स मॅक्सिमम होत होतात. मला वाटलं आपण मराठवाड्यामध्ये फोकस करूया. आणि लातूरमध्ये ते पाण्याची ट्रेन जायची, 40-50% डेफिसिट ट्रेन होतं. आणि बाजूमध्ये बीडला 55% डेफिसिट होतं. पण कोणी बीडमध्ये पाहत नव्हता, कारण तिथे स्ट्रॉंग पॉलिटिकल विल कोणामध्ये नव्हती की अट्रॅक्ट करायला. तुम्ही एक क्राऊड सोर्सिंग स्टार्ट केलं आणि 1.57 कोटी लिटर पाणी बीडमध्ये दिलं इन 1.5 मंथ्स, विच वॉज मोर देन व्हॉट गव्हर्नमेंट वॉज गिव्हिंग. आणि पाणी देता देता मी गावामध्ये जायचे आणि मी पाहिलं की हे पाणी देणं म्हणजे इट इज लाईक पुटिंग अ बँडेड ऑन अ डीप कॅन्सर इन साईड. म्हणजे फक्त पाणी दिलं काय पॉईंट होईल, परत नेक्स्ट इयर परत दुष्काळ येईल, परत पाणी द्यायचं, किती वर्ष देऊ शकतात. आणि मी सोशल वर्कर नाही, माझे खूप, मला सोशल वर्कच्या साठी खूप रिस्पेक्ट पण नाही, मला नेशन बिल्ड करायचं होता. आणि गांधीजी म्हणायचे इंडिया लिव्ह इन इट्स विलेजेस. आणि इंडियाला बनवायला असेल तर विलेजेसला बनवायला लागणार. तुम्ही असं डिसाईड केलं की आपण एक ड्रिल डाऊन करू, एक प्रोसेस करू. इंडियामध्ये वर्स्ट एरिया कुठे आहे, जास्तीत जास्त सुसाईड कुठे आहे, बोल मराठवाडा. मराठवाड्यामध्ये वर्स्ट जिल्हा कुठला, बीड. म्हणजे लोक म्हणतात बीड मीन्स बिहार ऑफ महाराष्ट्र. आता थोडे दिवस पूर्वी देवेंद्र फडणवीसला भेटलं, बोलतोय मी RSS मध्ये होता तेव्हा आम्ही म्हणायचे की बीडला बिहारमध्ये पाठवून द्या, म्हणजे एवढाच. हा असं, आणि गुंडागर्दी सगळंच होता, मुंडेची टेरिटरी. आणि इंडियाचे एव्हरेज इरिगेटेड एरिया 40% आहे, महाराष्ट्राच्या 16.57, बीड जिल्ह्याच्या 10.5%, आणि तिथे एक तालुका होता परळी, तिथे 1.72%. तसं ड्रिल डाऊन केलं तर परळीवर मी स्टॉप झालो. आणि पाहिलं की परळीमध्ये 106 विलेज आहे, तिथे वर्स्ट कुठले विलेजेस आहेत. तसं एक 15 विलेजेसच्या कंटिन्युअस घेतलं, म्हणजे मी पाहिलं होतं की अण्णा एक विलेज घेतलं होतं, रालेगान सिद्धी, पोपटराव पवारनी एक घेतलं होतं, पण मला सोशल वर्क नाही करायचं होतं, मला एक मॉडेल बनवायचं होतं विच आय कुड रेप्लिकेट अक्रॉस द कंट्री. अँड 1 विलेज इफ आय टेक वुड बी टू स्मॉल अ मॉडेल टू बी रेप्लिकेटेड. म्हणजे त्यांचे एक वेगळेच विशिष्टता असतात, ते सगळे ठिकाणी आपण रेप्लिकेट नाही करू शकता. म्हणजे आम्ही 15 गाव घेतले दत्तक, म्हणजे 7-8 वेगळे वेगळे मॉडेल्स झाले. दुसरा गांधीजी असतो के रिलिजियस शुड बी सेल्फ सफिशियंट, सेल्फ रिलायंट, तो एक गाव सेल्फ रिलायंट नाही होऊ शकत. आणि आय वॉन्टेड टू यूज द बेस्ट टेक्नॉलॉजी इन द वर्ल्ड, तो त्याला स्केल हवे. एक गाव म्हणजे खूप कमी होईल, म्हणजे 15 गाव घेतलं तर स्केल होता. आणि मी तेव्हा गावामध्ये गेलो होतो तेव्हा माझ्याकडे 2 मेजर डिसएडव्हान्टेज होतं. एक डिसएडव्हान्टेज हे होतं
किंवा माझी लाईफ मध्ये केव्हा गाव पाहिलाच नव्हता, असंच मी जम मारलं. आणि दुसरा डिसएडव्हान्टेज होता की मला मराठीचा एक शब्द पण येत नव्हता. पण समबडी एल्स वॉज ड्रायव्हिंग मी. मी आम आदमी पार्टीमध्ये होता तेव्हा मला सगळे माझी टिकल करायला सांगत म्हणतात की आपण हे खेड्यामध्ये जाऊ इथे जाऊ, आणि मी अवॉइड करतो कारण मला खेड्याचं काय नॉलेज नाही, मला लँग्वेज माहीत नव्हती, आणि असंही मला कम्फर्ट झोनमधून बाहेर यायची इच्छा पण नव्हती. आणि कोणी मला एवढं लांब 530 किलोमीटर लांब पाठवलं इन द हार्ट ऑफ महाराष्ट्र, म्हणजे कोणाची स्क्रिप्ट होती? मी फक्त स्क्रिप्ट फॉलो करत होता. मला कोणी स्क्रिप्ट लिहायला सांगितली असती तो दिस इज द लास्ट थिंग दॅट आय वुड हॅव रिटन, की मी एवढ्या गावामध्ये जाऊन काम करणार. तिथे जाऊन मी पाहिलं की गाव मीन्स अ मल्टिपल ऑर्गन फेलियर. तुम्ही हार्टवर काम करणार तो लंग्स पुल करून घेणार, लंगवर केलं तर लिव्हर पुल करणार. सो यू हॅव टू वर्क ऑन ऑल द बॉडी पार्ट्स एट द सेम टाइम. मी तिथे जाऊन शिक्षावर काम केलं असतं, स्वास्थ्यावर काम केलं असतं, आणि मला खूप सॅटिस्फॅक्शन भेटलं असतं वर मी जाऊन काय केलं एवढं लांब, पण इट वुड नॉट हॅव इम्पॅक्टेड द सोसायटी एट ऑल. तो खूप लोकां सोशल वर्क करतात, कुठे एक 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 अँगल घेतात, पण आय फील दॅट दॅट इज रिअली समथिंग टू सॅटिस्फाय वन सेल्फ. पण इफ यू वॉन्ट टू रिअली इम्पॅक्ट सोसायटी अँड यू वॉन्ट टू चेंज देम, यू हॅव टू वर्क ऑन ऑल द पार्ट्स. आणि माझी काहीच इच्छा नव्हती टू मेक द विलेजर्स प्रॉस्परस, आय वॉन्टेड टू मेक देम सेल्फ रिलायंट. स्वतःच्यासाठी लढा तुम्ही, हा इच्छा घेऊन मी तिथे गेलो होतो. आणि आम्ही मुंबईचे लोक डेढ शाणे असतात, आम्हाला वाटतं तिथे जाऊन आम्ही हे शिकवणार ते शिकवणार. तिथे जाऊन तिथे गेले की माहीत पडलं की आम्हाला काहीच येत नाही. पहिले तर आपला कप खाली करायची गरज आहे, नंतरच भरायची. तो अनलर्निंग एक खूप मोठा एक्सरसाइज होता. आणि तिथे आम्ही 5 वर्टिकल केले. फर्स्ट ऑफ ऑल मी डिसाईड केलं की आपल्याला इथे तिथे जाऊन मित्राकडून पैसे मागायचे आणि तिथे चॅरिटी द्यायचे हे मॉडेलच नको आपल्याला. एवढे टॅक्स भरतात आपण, सरकारकडे पैसे आहे, त्यांच्याकडे मॅन पॉवर आहे, त्यांच्याकडे स्कीम्स आहे, वाय नॉट गोल एक मिनिस्टर आणि ते त्यांच्याकडे सगळं काम करून घ्यायचं. आता एव्हरी 15 डेज तिथला कलेक्टर आणि डिव्हिजनल कमिशनरची मीटिंग करतो, एजंडा पूर्वी पाठवतो, ते एजंडा स्क्रीनवर लावतात, सगळे ऑफिसर बसतात आणि मी मिनिस्टर सारखं तिथे बसून एक 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 काम केला की नाही मला रिपोर्ट द्या. आता 32 ऑफिसरला मी सस्पेंड करून टाकलं, मी 20 ऑफिसरला शोकॉज नोटीस दिली आहे. सरकार आहे ना, आपली आहे ना, पैसे देतात काय, कसाला येतोय पैसे मागून कोणाला द्यायचं. तो आम्ही असं व्हर्टिकल तयार केले होते. फर्स्ट व्हर्टिकल होता पाण्याचा, म्हणजे मॅनकाइंडला कसं होतं 3 वेव्स होते. हे मराठी चालेल का मी इंग्लिशमध्ये शिफ्ट होईल? परफेक्ट परफेक्ट, थँक्यू. त्याच्यापेक्षा मोठा कॉम्प्लिमेंट मला नाही भेटला. मी परफेक्ट इंग्रजीत म्हटलं, सॉरी. तर जसं मॅनकाइंडचे 3 वेव्स होते ना, एग्रीकल्चर, इंडस्ट्रियल आणि आता IT, असं आम्ही पूर्ण प्रोजेक्टला 3 पार्टमध्ये डिवाईड केलं. कारण तिथे गेले ते काय होतं की सगळे असं भिकारीसारखे झाले होते. आपण गेले की त्याला असं विचारतं की हे काय मूर्ख लोक आहे, खूप जास्त पैसे झालेले आहे, ते इथे येत आहे, काय घेऊ शकतात घ्या त्याच्याकडून. असं होतं सगळं. 3,500 रुपया पर मंथ फॅमिली इन्कम होती. तिथे तरुणाला विचारलं कोणी दूध नाही चखलं होतं, म्हणजे चायमध्ये टाकून पित असेल पण कोणी असं दूध नाही. आणि आपण म्हणतात इंडिया इज अ लँड ऑफ रिव्हर्स ऑफ मिल्क, ते मिथ आणि फॅक्टमध्ये खूप डिफरन्स आहे. तो फर्स्ट आमच्या होता की माइंडसेट कसं चेंज करायचं लोकांच्या, कारण देवर लिव्हिंग बिकॉज देवर नॉट डेड. हा सिच्युएशनमध्ये देवर लिव्हिंग. आणि कोणाही तरुणला इंटरेस्ट नव्हता फार्मर बनायचा, आणि हे नॅशनल प्रॉब्लेम आहे.
Nobody who is smart wants to become a farmer. शाळेमध्ये जाऊन एवढे एवढे पोरांना बोलवायचे काय बनवायचे, कोणी म्हणतात मला डॉक्टर बनायचंय, कोणी म्हणतात पोलीस बनायचंय, कोणी. पण दोन मॉडेल त्यांच्या समोर आहे, घरी फार्मर आणि शाळामध्ये टीचर. कोणी टीचर बोलायचं नाही म्हणतात आणि शेतकरी बोलायचं कोणी म्हणत नाही. 20 वर्षानंतर हे देशाचं काय होणार, खरं प्रश्न आहे एकदम. म्हणजे त्यांची कोणाचे दोन मुले असले, एक थोडा मेंटली चॅलेंज असेल आणि दुसरा हुशार असेल, तो मेंटली चॅलेंज फार्म मध्ये काम करणार आणि दुसरा असं असं करणार आणि राहुल गांधी असा आणि मोदी असा. हा एक मेन ऑक्युपेशन आहे. आणि सगळे बांधाचे फार्मर झाले, बांधवर जाऊन असं 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 बघतो, घरी येऊन बायकोला बोलतात तू जा काम कर. लेडीज जेवढा काम करतात त्यांच्या 1/4 पण जेंट्स नाही करत. सकाळी 5 वाजता उठून सगळं काम करायचं लेडीजचं काम आहे आणि जेंट्समध्ये गप्पे मारायचे, हे एक जबरदस्त आहे. तो पहिला कॉन्फिडन्स गेन करायचा फर्स्ट पार्ट होता, चेंज ऑफ माइंड सेट. एक दिवस ते जैन इरिगेशन ऐकलंय का, ते खूप काम करत. ते एक अजित जैन बरोबर मी बसलो होतो आणि मला खूपच इंटरेस्टिंग एक वाक्य बोललं होतं. ते म्हणतात की गडचिरोलीमध्ये 1 रात 10,000 रुपये मिळतं, यवतमाळमध्ये 15,000, चंद्रपूरमध्ये 20,000 ते 25,000, सोलापूरमध्ये गेले 2 लाख रुपये मिळतात 1 रात. सॉईलचा जास्त डिफरन्स नाही, मेहनत करणारे लोक पण एवढेच आहेत, पण तिथे ट्रेडिशनल फार्मिंग आहे आणि इथे मॉडर्न फार्मिंग आहे. तुम्हाला वाटलंय मला 3 चीज करायचे राहावे, तिथे ट्रेनिंग ट्रेनिंग आणि ट्रेनिंग. तो फर्स्ट तो आम्ही स्टार्ट केलं पाण्यावर काम करायचं. लाईक अ ह्युमन बॉडी इज 70% वॉटर, तिथे पण मेन प्रॉब्लेम पाण्याचा आहे. आणि 10 किलोमीटर पहिले आम्ही नदी खोलीकरण आणि रुंदीकरण केलं. आता लास्ट इयर आम्ही 70 किलोमीटर्स केलं, 152 फार्म पॉइंट बनवलं, खूप काम केलेलं आहे. पाणी फाउंडेशनचे कॉम्पिटिशन होतं, त्याच्यामध्ये आम्ही फर्स्ट आणि थर्ड आले, म्हणजे आमच्या गावाने. आणि पाणीचं खूप काम केलं. आणि कसं काम केलं, सरकारची स्कीममधून पैसे आणायचे आणि शेतकरी अरे गावकरीकडून पैसे गोळा करायचे. ते फर्स्ट लेवल ऑफ काम केलं तेव्हा 13,70,000 वी टूक फ्रॉम विलेजर्स. फुकटमध्ये काय द्यायचेच नाही. फर्स्ट मीटिंगमध्ये गेलो होतो, कोणी म्हणलं आम्हाला बीज बियाणं देणार का, म्हणलं तू बाहेर निघ नाही तो मी निघतो. आम्ही काहीच न देणार, तुम्हाला एक कंदा देणार, तुम्हीच चाला, तुम्हीच उचला तुमचे प्रॉब्लेम. तो पाण्याचं आम्ही खूप काम केलं, वेगळे वेगळे केले, तेवढा डिस्क्राईब करायला वेळ नाही, पण ओव्हरऑल खूप काम केलं. 84.20 करोड लिटर्स ऑफ सरफेस वॉटर स्टोरेज आम्ही तयार केलं. सेकंडली आम्ही लाईव्हलीहूड, असं मला वाटतं, आय मीन आय एम शुअर लॉट ऑफ पीपल विल डिसअग्री विथ मी, की आपण एज्युकेशन आणि हेल्थकेअरला खूपच जास्त ओव्हर रेट केलेलं आहे. खूप गरजेचं आहे, पण नंबर वन प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असेल तर लाईव्हलीहूड द्यायची गरज आहे. त्यांची इन्कम वाढली तर ते एज्युकेशन पण सांभाळून घेणार आणि मेडिकल पण सांभाळून घेणार. म्हणजे फोकस शुड बी ऑन लाईव्हलीहूड. तो असं आम्ही मी म्हटलं तसं त्याला ट्रेनिंग ट्रेनिंग ट्रेनिंग. एव्हरी 15 डेज सायंटिस्ट अँड एग्रोनॉमिस्ट वुड टेक लेक्चर देन गो टू द फार्म्स आणि शिकवायचं. नंतर ऑल्टरनेट सोर्सेस ऑफ इन्कम स्टार्ट केली, पोल्ट्री, ॲनिमल हजबंड्री, कॉटेज इंडस्ट्री खूप स्टार्ट केलेली आहे. वेगळे वेगळे दाळ, चटणी, आचार, पापड, लोणचे, बॅग शिलाई, हा सगळं खूप काम चालू आहे. म्हणजे एक ऑल्टरनेट सोर्स ऑफ इन्कम त्यांना केलं. थर्ड होतं ह्युमन डेव्हलपमेंटच्या, त्याच्यामध्ये 19 स्कूल्स होती आमची 15 गावात. मी स्टार्टिंगमध्ये 15 गावात गेलं, मी बोललो इथे एक चीज करणार. कोणी भाजप बोललं किंवा कोणी राष्ट्रवादी बोललं तर गाव सोडून मी निघून जाणार. तो 3 मोठे मोठे गाव होते, ते बोलले अरे तुम्ही येणार होते, आम्हाला भाजपवाल्यांनी मेसेज पण नाही पाठवलं. मी गाडीच्या दरवाजा उघडून बसून निघून गेलं, ते गावच सोडलं. तो एक मेसेज गेला की इथं पॉलिटिक्स, निवडणुकच्या वेळा तुम्हाला करायचं तेवढं पॉलिटिक्स करा, पण डेव्हलपमेंटच्या वेळा तुम्ही पॉलिटिक्स शब्द पण बोलला कुठे तो आम्ही सोडून देणार तुमच्या गावाला. हा एक आम्ही असं एक रूल केला होता. तो 15 गावामध्ये 19 शाळा, 19 शाळामध्ये आम्ही खूप काम केलं. म्हणजे
ऑडिओ व्हिज्युअल लर्निंग, ते सिलेबस होता ते मराठीमध्ये शिकवायचं, टॉपच्या 10-10 स्टुडंट्सला ट्युशन द्यायचं, तसं ट्राईंग टू इम्प्रूव्ह. पण असं मला वाटतं की एज्युकेशनमध्ये जेवढा करायचं आहे तेवढं आम्ही नाही करू शकलो. देर इज मोर दॅट नीड्स टू बी डन. आमची बँडविथ पण थोडी जास्त नाही एवढी. स्वास्थ्यामध्ये कॅम्प्स केली, मेडिकल कॅम्प, कॅन्सर कॅम्प्स, फ्री मेडिसिन्स, हे सगळं दिलं. एव्हरी यूथ, एव्हरी गावमधून एक एक यूथला आम्ही कॅपॅसिटी बिल्डिंगसाठी एक वर्ष ट्रेनिंगसाठी पाठवलं, एग्री एंटरप्रनर बनायला. नंतर स्किल डेव्हलपमेंट लार्सन अँड टुब्रो बरोबर केलं, काही मुलाला पाठवला शिकायला. तिथे मॅल न्यूट्रिशन खूप आहे, ते शाळेच्या मुलाला बघा असं सगळे आहे. प्रोटीन्सची डेफिशियन्सी आहे आणि लातूर, तूर म्हणजे प्रोटीन्स, ते एरियामध्ये प्रोटीन डेफिशियन्सी आहे. कोणाला म्हणतात ते सोया का, मला माहीत नाही सोया कशाला असतात. तो तिथे आम्ही एक बोरी बगीचा करून प्रोग्राम केला की घरच्या बाहेरच निंबू, शेवगा, करेला, दुधी असं सगळं 60 टाईपचे झाड लावायचे. म्हणजे स्वतः तो विकणार नाही पण स्वतः पोरेला देऊ शकतात. नान पोरेला विचारतात काय करून येतात सकाळी, बोला काळी चाय पिऊन येतात. आणि मिड डे मील ठीक आहे, ते खिचडी वगैरे मिळतात. संध्याकाळी जाऊन ते भाकरीने ठेचा, हा यांचा रेग्युलर मील आहे. नंतर बिचारे ते येतात असं झोपत राहतात. तो मेल न्यूट्रिशनवर खूप काम केला आणि स्पोर्ट्सवर आम्ही खूप काम केला. आणि मॅरेथॉन, रेसलिंग, कबड्डी, एक वेळा फुटबॉल केला होता, मिलिंद सोमन वगैरे आले होते, पण दॅट वॉज ओनली वन्स. यांच्या रेग्युलर स्पोर्ट्स नाही, आम्ही इम्पोज केलं होतं, ते फेल केलं. तो हा सगळं आम्ही ह्युमन डेव्हलपमेंटवर केला. एक मेन सोशल रिफॉर्म्सवर एक काम केलं होतं, मला वाटतं ते एक स्टोरी तुम्हाला सांगतो. स्टार्टिंगमध्ये मी रेवळी गावमध्ये गेलो होतो, तिथे एक गाव होतं. आणि मीटिंग कुठे असतात, ते मंदिरच्या परिसरात असतात. आणि मी काय असं बोलत होतो आणि समोर कोणी जोरा जोराने बोलायला, मी थोडा इरिटेट झाला. आणि मी बोलला का तुम्हाला लाज ना येत का, हे कोणी दारू पिऊन इथे आलेलं आहे मंदिरच्या परिसरात. ती मीटिंग संपली तेव्हा नंतर मला वाटलं की मला नाही बोलायला, काय बोलायची काय गरज होती. ते कोणाचा भाऊ असेल, कोणाचा चाचा असेल, त्याला असं पब्लिकली ह्युमिलेट करायची मला काय गरज होती. पण ते सरपंचने खूप सिरियसली घेतला. संध्याकाळचा वेळ होता, तिथे ते दारूची दुकान होती, तिथे गेलं आणि म्हणलं की आत्ता 7 लोक मेले आहे, दुसरे 5-7 लोक हॉस्पिटलमध्ये सिरोसिस ऑफ लिव्हरमध्ये होते. संध्याकाळी सगळं पिऊन सगळे रोडवर असं पडले असतात. लेडीजनी पियायचं स्टार्ट केला होता, 10 वर्षाच्या मुलांनी पियायचं स्टार्ट केला होता. तर तुम्ही दारू विकायचा स्टॉप का ना करत, म्हणजे मलाही माहीतच होतं, स्वतःच गेल्या, काय झालं माहीत नाही, संध्याकाळचा वेळ होता. आणि ते दारूवाल्या बोलला की एक काम करतो, माझ्याकडे 7 दिवसचा स्टॉक आहे, ते संपला की मी स्टॉप करतो दारू विकायचा. तो मला फोन आला सरपंच, मला अरे तो एकदम मास्टर स्ट्रोक झाला. दुसऱ्या दिवस सकाळी, तेव्हा माझं एक नाव होता, मी रोज टी व्हीवर यायचा, एक सेलिब्रिटी सारखं झाला होता. तिथे तो लोकांना वाटतात अरे मयंक गांधी आला म्हणजे काय. तिथे जाऊन त्याच्या पैरच मी पकडल्या, पेर धरून मी म्हणलं अरे बापरे काय तुम्ही देवाचं काम केलेलं आहे, आता तुमचं घर कसं चालणार. मी एक काम करतो, तुम्हाला 3 प्रेग्नंट शेळी देतो. तुम्ही त्याला 3 प्रेग्नंट शेळी दिली, त्याने दारू विकायचं बंद केला. मला वाटलं हे एक फॉर्म्युला आली. सुपरिंटेंडंट ऑफ पोलीसला सांगितलं मला काही कॉन्स्टेबल द्या. आणि आम्ही रेड मारायचं स्टार्ट केलं. रेड मारायचं ते धावून जातो, सगळे इल्लिगलच आहे, हुच बनवतात. त्याच्या घरी बायकोकडे जाऊन मी असं नमस्ते करायचं, आता काय करणार, तुम्हाला सेक्शन टाकणार, तुमचा नवरा 5 वर्षासाठी आज जाणार, तुम्हाला 3 शेळी देतो, सोडून द्या ना दारू. असं करता करता 15 च्या 15 गावामध्ये एक ड्रॉप पण दारू आता मिळत नाही. कोणी मला फॉर्म्युला दिली, फॉर्म्युला वर्क केली. मी खूप ट्राय केला, म्हणजे मॅक्सिमम सुसाईड्स का होतात, बिकॉज ऑफ डाउरी. डाऊरी कसं स्टॉप करायचं, ते हे समोर मोठं चॅलेंज होतं. आणि आम्ही डिसाईड केला की असं सामूहिक लग्न, सामूहिक लग्नच म्हणतात, मास मॅरेज. म्हणजे मास मॅरेज करणार, 15,000 रुपये फक्त तुम्ही खर्च करा, बाकीचं सगळं आम्ही तुम्हाला गोल्ड चेन देणार, तुम्हाला लग्नाचे कपडे, 100 लोकांच्या जेवायच्या,
पण एकच कंडिशन, तुम्ही तिथे आपलं ज्योतिर्लिंग आहे परळी वैजनाथच्या, म्हणजे तुम्ही गर्भगृहामध्ये येऊन तुम्ही शपथ घ्या की तुम्ही हुंडा नाही घेतलेला आहे, डावरी नाही घेतली. किती लोकांनी मास वेडिंगमध्ये पार्टिसिपेट केलं असेल तुम्ही विचार करा, काय गेस आहे का? झिरो. झिरो हे पण माणूस नाही केलं, म्हणजे आमची खूप मोठी फेलियर होती ते. पण ते स्टार्टिंगमध्ये होतं, आता ट्राय करणार तर थोडे लोक येईल, पण काय एवढा मोठा डावरीच्या जे सोशल मॅनेस आहे त्याला मी टॅकल नाही करू शकला. दॅट आय मस्ट फर्स्ट कन्फेस की मी नाही करू शकला, पण आता परत प्रयत्न करायची गरज आहे. पण आपली जी इच्छा होती की लोकांना स्वतःच्यासाठी लढायला हवे ते परिपूर्ण झाली. आता लोक म्हणले तुम्ही मध्ये येऊ नको, आम्ही सगळे टॉयलेट बनवू. आता 100% टॉयलेट झालं, ODF झालेलं आहे. आमच्या तिथे रोड कॉन्ट्रॅक्टरनी बेकार रोड बनवला होता, सगळे झोपून गेले रोडवर. ऑडिट कमिटी बसवली कलेक्टरनी आणि पूर्ण रोड नवीन केला. ब्रिज खराब होता तिथे बसून गेले, पूर्ण नवीन ब्रिज केला. पाणी सोडत नव्हते, सगळ्यांना पैसे हवे. पाणी सोडत नव्हते तो सगळे भूकरतालवर बसले, तो पूर्ण कलेक्टरनी पाणी सोडलं. म्हणजे नाव दे हॅव स्टार्टेड फायटिंग फॉर देमसेल्व्स. आणि हा एक सक्सेसचा एक लिटमस टेस्ट आहे, दॅट वेन यू स्टार्ट फायटिंग फॉर युअरसेल्फ तो यू आर ऑन द वे. मी तुम्हाला म्हणतात बीडच्या कलेक्टर येतात, एक असाच एक एक्झाम्पल म्हणतात. आणि एक एक्झाम्पल गव्हर्नन्सच्या तुम्हाला देतो, खूप इंटरेस्टिंग आहे. तो हे फिफ्थ पॉईंट आमच्या होता की ग्राम स्वराज कसं स्टार्ट करायचं लोक स्वतःसाठी. तो पहिले ग्रामसभामध्ये काय तीन चार लोक असतात ते सही करून सगळं काय पास करायचं. आता सगळे गावामध्ये तरुण पण जातात, लेडीज पण जातात, आणि ग्रामसभामध्ये 40-50-60 लोक असतात. आता पूर्ण गव्हर्नन्स प्रॉपर झाले. आमच्या तिथे एक गोपालपूर गाव आहे, तिथे राशनची दुकानवाला खूप पैसे घेऊन राशन देत होता, आणि ते पण 2-3 महिने. आम्हाला माहीत पडलं तो की आम्ही पब्लिक मीटिंग लावली, ते राशनवाल्याला बोलवला, तहसीलदारला बोलवला. बोला काय रेटनी राशन द्यायला? बोला 2 रुपयामध्ये. काय रेटनी देतात? 4.5 रुपया. तो लोकांना एवढा राग आला की अरे एवढे वर्ष आम्हाला लुटलंय. सगळ्यांना थांबवला, मी ते व्हाईट बोर्ड तयार केला, म्हणजे एक कोणाच्या घरच्या बाहेर व्हाईट कलर केलं आणि सगळे राशनचे रेट लावून दिले, ते 2 रुपयात मिळणार. आणि हा तारीखला नाही भेटला तो इथे कंप्लेन करायची. ते दिवस आणि आजच्या दिवस एक दिवस एक पैसा पण लेट नाही झाला आणि एक पैसाही जास्त नाही गेलेला आहे. 70 वर्ष झाले बीडमध्ये, 1400 गाव आहे, अजूनपर्यंत राशन कार्ड कोणाला नाही भेटलेलं आहे 70 वर्ष झाल्या. तो आमचे आता 15 गावमध्ये राशन कार्ड त्यांनी दिलं. तो तलाठी येतात गावामध्ये आणि सगळ्यांना नाव बोलून कार्ड देतात. मी ऐकलं, चलो दिला, व्हेरी गुड. ते गावच्या एक माणूसला बोलवलं, काय झालं? घेतला अरे सगळे सर, खूप छान झालं. मला किती रुपये घेतले? बोला 100 रुपये. मला रेट काय? बोला 55 रुपीज. तिथून तलाठीला फोन केला, 55 रुपीज 100 का घेतले? अरे माझ्याकडे सुट्टे नव्हते. आता तर तू बघ तू काय करणार. इमिजिएटली मी कलेक्टरला फोन केला, दुसऱ्या दिवस जाऊन सगळ्यांना 100-100 रुपये परत करून आला. म्हणजे आमच्या 15 गावमध्ये करप्शन होत नाही, पण बाकीच्या बीडमध्ये आमच्या तेवढा जेवढा कमी घेतात ते बाकी वसूल होतात. एक तुम्हाला एक फक्त ब्युरोक्रेसीचं मी मॉडेल तुम्हाला दाखवतो. आमच्या तिथे खूप एक मोठी नदी आहे, पापनाशी नदी म्हणतात, परफेक्ट नाव आहे. ते एक केटी बंधारा असतात, कोल्हापूर टाईप बंधारा, 120 फूट लांब. ते तुटलं होतं, तर आम्ही कलेक्टरला सांगितलं हे कोल्हापूर डॅम 5 आहे, प्लीज रिपेअर करून घ्या. तो एक कोल्हापूर टाईप बंद रिपेअर करायला काय प्रोसेस होता एवढं तुम्हाला फक्त सांगतो. ते 9 लोकांची कमिटी बसली कलेक्टरची ऑफिसमध्ये बीडमध्ये. ते लोकांनी रिझॉल्युशन पास केलं की येते हे रिपेअर करायला हवे. ते रिझोल्युशन गेलं अंबेजोगाई 160 किलोमीटर जावे, आणि तिथे त्यांचा प्रपोजल गेला की आम्हाला हे रिपेअर करायचं आहे.
दीड दोन महिन्यानंतर त्यांची कमिटी बसली 8 लोकांची. तेव्हा रिझॉल्युशन पास केला की हा आपण रिपेअर करूया. एक ऑफिसर इथून एक ऑफिसर तिथून गेला, कोल्हापूर डॅमवर उभे राहिले, हात मिळवलं आणि हँड ओव्हर केला पेपर्स. नंतर ते प्रपोजल ते वेळा मला वाटतं गिरीश महाजन होते मिनिस्टर फॉर वॉटर, त्यांच्याकडे गेला अप्रुव्हल. एक रिपेअर करायचा डॅम मिनिस्टरकडे जातो आणि त्यांच्या एजंडामध्ये होता, पण सीएमनी बोलवलं म्हणजे यू हॅव टू लिव्ह हाफ वे. 3 महिन्यानंतर परत ते मिटिंग झाली तेव्हा त्यांनी अप्रूव्ह केला. नंतर तिथून ते परळीमध्ये गेला, ते टेक्निकल कमिटी बसली त्यांनी केला, नंतर फायनान्स कमिटी बसली त्याने सगळं पाहिलं. इट टूक 109 सिग्नेचर्स अक्रॉस 5 सिटीज, मुंबई, औरंगाबाद, बीड, परली आणि अंबाजोगाई फॉर 1 डॅम टू बी रिपेअर्ड. याच्यामध्ये नॉर्मल लोकांचा काय क्लास आहे का? तर मी आणि माझी टीम होती ना, एवढं सगळं करायचं. सीएमनी फोन केला होता, मयंक गांधी आला, त्याचं सगळं काम करून घ्या. असं एवढं सगळं प्रेशर होतं म्हणजे काम झालं. नॉर्मल माणूस या देशामध्ये कामच काय, काहीच काम नाही. तो आम्ही सगळं इंडिया अगेन्स्ट करप्शन हे सगळं केलं, काहीच कामाच्या नाही. देर इज वन सोल्युशन टू दिस कंट्री, इट इज ओनली टेक्नॉलॉजी. बाकी काहीच नाही होणार आहे. हे करप्ट आहे, ते करप्ट आहे, इथे पाठी लागा, तिथे पाठी लागा. खरं म्हणतात, आय हॅव सीन इट व्हेरी क्लोजली. आय मे बी सिनिकल, पण आय हॅव सीन इनफ टू नो की दिस कंट्री, ते हिंदू रेट ऑफ ग्रोथ असतात ना, असंच होणार. 130-140 करोड पीपल. ते मोदी आलं, राहुल आलं, गांधीजी वरून येणार, राम येणार, कोणी आलं ना, हे कंट्रीमध्ये काय जास्त क्विक इम्प्रूव्हमेंट, इन्क्रीमेंटल चेंजेस होणार. बाकी एक ड्रास्टिक चेंज, ड्रास्टिक इम्प्रूव्हमेंट हा कंट्रीमध्ये होणार असं मला खरं नाही वाटत. इट्स अ व्हेरी कॉम्प्लिकेटेड आन्सर आय कॅन गिव्ह, बट राईट नाव आय एम जस्ट मेकिंग अ समरी. खूप कॉम्प्लेक्स इश्यू आहे. हा सगळं झालं आणि वी आर एबल टू क्रिएट अ मॉडल. आणि म्हणजे मी तुम्हाला सांगायचं की कलेक्टर असतात ना, त्याला 1400 विलेजेस असतात. आणि बीडच्या कलेक्टर आला की त्याला फर्स्ट काम काय असतात, इथून ट्रान्सफर कसं घेऊ, कारण की हे पनिशमेंट पोस्टिंग आहे. कोणाला बीडमध्ये राहायचंच नाही, म्हणजे जे एकदमच काय मिनिस्टरला वाटतात की याची बरोबर करायची आहे ना, म्हणजे ते आउटर मंगोलिया कसं पाठवतात तसं ते बीडमध्ये पाठवतात. आणि कोणी कलेक्टर केव्हाही गावमध्ये गेला नाही 70 वर्ष झाले. कोणी तहसीलदार नाही जात होता. आपले प्रेशरनी आमच्या गावमध्ये 7 वेळा कलेक्टर आलं, डिव्हिजनल कमिशनर आलं, तहसीलदार तो तिथेच राहतो आणि कलेक्टरनी एक डेप्युटी कलेक्टर ठेवला आहे फक्त 15 गावमध्ये. म्हणजे हा सगळा धक्का मारून काम केला. पण सहजपणे हा देशमध्ये असं होणार आणि मला वाटलं होतं. सेकंड माझं मॉडेल काय होतं, फर्स्ट मॉडेल होतं चेंज ऑफ माइंडसेट, सेकंड पार्ट होता हाऊ डू यू इन्क्रीज द इन्कम बाय अ फॅक्टर ऑफ 10. आता दे वर डुईंग कापूस आणि सोया, तो 10-12 हजार रुपये पर एकर त्यांची इन्कम होती. आता 1.5-2 लाख कसा होऊ शकतो, याच्यासाठी 4 टप्पे होते. पहिला टप्पा होता की क्रॉपिंग पॅटर्न चेंज करायच्यासाठी पाणीची गरज असते, तेवढं पाणीचा साठा कसा करायचा. तो लास्ट इयर आमिर खानच्या ते आलं आणि आम्ही पाणी साठाचं खूप तयार केलं. सेकंड क्रॉपिंग पॅटर्न चेंज करून ॲग्रिकल्चरमधून हॉर्टिकल्चर वेगळे, तो ते सगळं चालू आहे आता. थर्ड अगेन ते ऑल्टरनेट सोर्स ऑफ इन्कम बाय ऑल ऑफ दीज थिंग्स. आणि फोर्थ की जे क्रॉप करतात त्याला व्हॅल्यू ॲड करायच्यासाठी स्मॉल इंडस्ट्रीज टाकायची. हा 4 आमच्या नेक्स्ट टप्प्याचा स्टार्ट झाला होता. आणि फर्स्ट पार्ट आम्ही हा वर्ष 2018 पाण्याचा खूप साठा केला. तेव्हा एक आम्ही एक इंटरेस्टिंग साठा केला आणि आय थिंक दॅट आय नीड टू मेन्शन. मला असा वाटला की मी वरती जाणार तो काय जबाब देणार. ते म्हणलं तुम्ही एवढा एक्सप्लॉइट केला धरतीला, निसर्गला एवढा एक्सप्लॉइट केला, म्हणजे एक शब्द म्हणून तो असं रेप केलेला आहे आपण मदर अर्थला, कसा भरपाई करू. पाणी असतात ना ते केव्हाही खालून ना येत, वरून येतात आणि खाली ॲक्विफर्स असतात पाणी स्टोरेजच्यासाठी. ते 101 फूट पर्यंतचे ॲक्विफर असतात ना, ते लास्ट 100 इयर्सचे असतात.
200-300 आता ते मिलियन्स ऑफ इयर्सचे असतात. आणि आपण असं बोरिंग टाकता सगळं पाणी खिचून टॉयलेट साफ करायला वापरतात. म्हणजे वॉटर विच इज देअर फॉर मिलियन्स ऑफ इयर्स वी हॅव लुटेड इट. वी हॅव रिअली मला वाटलं की मी वरती काय जवाब देणार, मला टेन्शन झालं, वरती जायच्या वेळ पण यायला लागली. सो मी तिथे नदीचे पोटात रिचार्ज पाईप्स टाकल्या रिचिंग द एक्विफर. आणि नदीमध्ये जे पाणी फ्लो होतात ते सगळं खाली जातं आणि एक्विफर जे खाली झाले होते ना ते आम्ही खूप भरून घेतले. तर वॉटर टेबल 350 feet वर होता, ते 60 feet वर आला. पाणीचा काय फॉर्म्युला आहे, पाणीचं रनिंग वॉटरला चालवायला शिकवा, चालत्या पाणीला थांबायला शिकवा आणि थांबलेल्या पाणीला परकोलेट व्हायला द्या. म्हणजे तुमच्या गावमध्ये एक थेंब पण बाहेर नाही जायला हवे. दॅट इज द ओनली फॉर्म्युला दॅट वर्क्स. आणि त्याला पॉरोसिटी द्या म्हणजे पाणी खाली जाणार. तो हा सगळं केला आम्ही. आणि हा वर्ष देवाने पाणीच नाही पाठवला, तिथे सिव्हिअर ड्रॉट आहे. 45% रेन्स हॅव कम आणि तेही सरकारी फिगर्स. सरकारी फिगर ते रेन गेज ठेवतात आणि एवढे मिलीमीटर पडलं तर मलाही वाटलं की याला चॅलेंज करू. मी एव्हरी गावमध्ये रेन गेज लावलं आणि माहीत पडलं की सरकारी फिगर इज ट्वाईस एज मच एज द रिअल रेनफॉल. म्हणजे आपल्याला वाटतं एवढं पाऊस पडला 45%, खरं तर 22%च पडलेलं आहे. आणि मला वाटलं ते आपल्याला चॅलेंज देतो तर असं कसं आपण हातवर हात बसून धरायचं की देवा काय केलं तेच करणार. हा वर्ष मी विचार केला की हे चॅलेंज आपण घेऊया. 15 गावामध्ये मी काम करत होता ते मी सोडून दिला आणि परळीमध्ये 106 गाव आहे, पूर्ण 106 गाव मी घेतले आहे. आणि शॉर्ट टर्ममध्ये असं डिसिजन घेतलेलं आहे की पिण्याचं पाणी पशु पक्षी आणि माणसाला द्यायची जबाबदारी आम्ही घेतो पूर्ण वर्ष. आणि परत हेही टेम्पररी होईल, नेक्स्ट इयर परत दुष्काळ येईल. तर आम्ही 1 million फ्रूट ट्रीज लावणार आहे. आत्ता माझं फुल टाईम काम हे आहे की कसं 1 million फ्रूट ट्रीज लावणार. एक मिलियन लावला फ्रूट ट्रीज म्हणजे फोलिया जेवढा जास्त होईल की इट इन्क्रीज इज रेनफॉल बाय 50-80%. आणि जे क्रॉप बेस्ड इकॉनॉमी आहे ते हॉर्टिकल्चर बेस्ड होईल कारण त्यांचे रूट्स डीप जाणार. 1-2 वर्ष त्यांच्या पाणीच्या इफ वी आर एबल टू मॅनेज देन इट विल बिकम अ परमनंट सोल्युशन. आणि जे 10-12 हजार पर एकर कमवतात त्याला कमीत कमी 3-5 लाखच्या मध्ये पर एकर म्हणजे 30-50 times इन्कम वाढू शकतो. तो हा काम मी करतो ग्लोबल परलीमध्ये. आमची एक टीम आहे, नान टीम आहे, परळीमध्ये एक टीम आहे, मुंबईमध्ये एक टीम आहे आणि आम्ही हे काम करतो. दुसरे 2-3 काम करतो तुम्हाला हवे तो मी सांगू शकतो पण आपला सब्जेक्ट ग्लोबल पर्ली जो होता म्हणजे मी थांबू पण शकतो. जेव्हा गावामध्ये गेलं तर मुंबईचे सगळे फ्रेंड्स म्हणायला लागे अरे तुम्ही एवढा मोठा आपण प्रोजेक्ट केला होता इंडिया अगेन्स्ट करप्शन तुम्ही का सोडलं, तुमची जिम्मेवारी होती आपल्याला लढायला. मलाही वाटलं हे खरं आहे, इट शुड नॉट जस्ट बी लेफ्ट मिडवे, एक रिस्पॉन्सिबिलिटी होती. तर आम्ही एक चार्टर्ड अकाउंटंट आणि लॉयर्सची एक टीम तयार केली आणि स्टडी करायला लागलं ना मला कळलं की जेवढी कॉर्पोरेट कंपनी नवीन होतात ना त्याच्यापेक्षा चॅरिटेबल ट्रस्ट जास्त बनवतात आणि इट इज मोस्टली बाय इंडस्ट्रियलिस्ट ऑर पॉलिटिशियन्स फॉर अब्युज अँड मिसयूज ऑफ मनी. आम्ही 1000 पेक्षा जास्त RTI केले आणि फिगर्स बघायला लागलं तर वाटलं की अरे बापरे जबरदस्त करप्शन चालू आहे इथे. तो आम्ही ते चॅरिटेबल ट्रस्टचे 4 वर्टिकल केल्या. एक वर्टिकल होता हेल्थकेअरच्या स्वास्थ्याच्या, दुसरा होता एज्युकेशनच्या, तिसरा ओपन स्पेसच्या आणि चौथा रिलिजियस ट्रस्ट. त्याला तो आता सोडलेलाच आहे रिलिजियस ट्रस्ट, ते टच करणार तो हॉर्नेस्ट नेस्ट असताना सगळे बीज येणार माझ्यासमोर. आणि हेल्थकेअरवर स्टार्ट केलं आणि एक एक
मुंबईच्याच एक एक्झाम्पल देतो. मुंबईच्या आम्ही पाहिलं की 76 हॉस्पिटल्स इन मुंबई, सम ऑफ द बिगेस्ट विच इन्क्लूड्स ब्रिज कँडी, जसलोक, नानावटी, लीलावती, अंबानी, ह्या सगळ्यांना सरकारने 1 रुपया पर मीटर किंवा 1 रुपया पर एकरची जमीन दिलेली आहे. त्याला इन्कम टॅक्स फ्री आहे, त्याला इम्पोर्ट ड्युटी फ्री आहे, त्याला एक्स्ट्रा FSI आहे, त्याला 50% इलेक्ट्रिसिटी आणि वॉटर चार्जेस आहे. म्हणजे खूप ॲडव्हान्टेज, एक्स्ट्रा FSI आहे, खूप ॲडव्हान्टेज दिला. आणि अगेन्स्ट दॅट दे वर मँडेटेड बाय द हायकोर्ट की तुमच्याकडे जेवढे बेड असलं ना, त्यांच्या 10% बेड जे अत्यंत गरीब आहे त्याला फ्रीमध्ये ट्रीटमेंट करा, आणि 10% बेड टू पीपल हुज अर्निंग इज लिटल मोर 50% कॉस्टवर करा. आम्ही स्टडी करायला लागलं, आम्हाला माहीत पडलं की मोर देन 95% ऑफ द बेड्स आर एम्प्टी. आणि चॅरिटी कमिशनला सांगून आम्ही वेबसाईटवर स्टार्ट केलं, एव्हरी डेच्या पोझिशन यायला लागला. 100 बेड्स 5 बेड्स ऑक्युपाईड, 40 बेड्स 2 बेड्स ऑक्युपाईड, म्हणजे एवढे बेड्स खाली आहे. आणि गव्हर्नमेंट आणि म्युन्सिपल हॉस्पिटलमध्ये तो ओव्हरफ्लो होतात, 6 महिन्याच्या वेळ 1 बेडवर 3 माणसं खाली झोपतात, वरती झोपतात. व्हॉट कॅन बी द रिझन? 3 कारण असू शकतात. फर्स्ट रिझन हे की एवढे गरीब लोकच नाही, आपल्या देशामध्ये सगळ्यांची शॉर्टेज असू शकतात पण गरिबांची शॉर्टेज नाही. दुसरं आहे की सगळी प्लश हॉस्पिटल इटालियन मार्बल 30 सिक्युरिटी विथ गन उभे आहे, ते गरीब माणसाला कसं माहीत पडणार की हे माझ्यासाठी आहे. आत पाय ठेवायला हिंमत नाही होणार. आणि कुठे लिहिलं नाही की चॅरिटेबल हॉस्पिटल आहे. तो आता आम्ही GR पास केला, गव्हर्नमेंट रेझोल्युशन, सगळे तिथे बोर्ड लावलं चॅरिटेबल हॉस्पिटल, चॅरिटेबल हॉस्पिटल. आणि लोकांना माहीत पण नव्हतं, तो एव्हरी इव्हनिंग, ऑलमोस्ट एव्हरी इव्हनिंग मी स्लम्समध्ये मीटिंग करतो आणि पोस्टर्स लावतो की तुमच्याकडे आहे, आता आजूबाजूच्या गावामध्ये स्टार्ट करणार आहे. आणि थर्ड हे आहे की तिथे गेलं तर मेडिकल सोशल वर्कर त्याला इथे तिथे दावून देतो. तर आम्ही एक आता एक कॉल सेंटर स्टार्ट केलेलं आहे, हेल्पलाईन 24/7. कोणाला पण ॲडमिशन नाही भेटलं तर आम्हाला फोन करा, आम्ही वी विल एन्शुअर दॅट यू गेट ॲडमिशन इफ यू हॅव द पेपर्स. आणि रोजचे 2 किंवा 3 गरीब पेशंट्सला आम्ही टोटल फ्री ट्रीटमेंट करतात, 10 लाख 15 लाख 20 लाख किती खर्च असला तर, दॅट वी आर डुईंग इट. आणि कसं आहे, काय म्हणतं, श्याम दाम दंड भेद ते काय सगळंच वापरतो. आता थोडे दिवस पूर्वी हिंदुजामध्ये एक पेशंट गेला होता, त्यांची आईला ब्रेन हेमरेज होता. तो पहिले तो थोडे दिवस त्याला असा तसा राऊंड मारवला, नंतर त्यांनी मला फोन केला, मी व्यंकटरमण सोशल वर्करला बोललो की भाई प्लीज यू हॅव टू लुक आफ्टर यू. तो ते मला उद्या 8:30 पाठवा. तर 1:30 वाजतापर्यंत बिचारा तिथे उभा आहे. आता गरीब माणसाच्या वेळच्या काही किंमत थोडी आहे, हे एक्सपेंडेबल लोक आहे, आता ठीक आहे, आता एवढं मॅनेज करतो गरीब म्हणलं. 1:30 वाजतापर्यंत मला फोनवर फोन, मयंक भाई मला जाऊ दे, एवढे नान चीजसाठी लढू नको. नंतर ते गेला तो ते म्हणतात कितना पैसा लायो. मेरे पास पैसा नहीं है. मतलब पैसा नहीं है तो ऐसी हॉस्पिटल में आते क्यों? ते रडायला लागला, बाहेर निघून फोन केला. मला मला सांग काय एक्झॅक्ट वर्डिंग सांगितले. त्यांनी एक्झॅक्ट वर्डिंग मला सांगितले. मी ट्विट केलं, माझ्या सोशल मीडियामध्ये माझा मोठा प्रेझन्स आहे. आणि रिट्विट झाला, CM ऑफिसमध्ये फोन केला, हिंदुजाच्या ट्रस्टीनी ते लोकांना गाडी पाठवून त्याला फ्रीमध्ये ट्रीटमेंट केली. म्हणजे असं एक एक्झाम्पल देतो, एव्हरी डेच्या असं एक्झाम्पल असतात की ते रेफ्यूज करतात. आम्ही नंतर आमच्याकडे सगळ्यांची बॅलन्स शीट आहे, किती रुपया FD आहे, कोणाकडे 100 कोटी, कोणाकडे 500 कोटी. तर नानावटीमध्ये गेलं, बोला आमच्याकडे पैसे नाही. बोला थांबा, तुमच्या बॅलन्स शीट दाखवतो. त्याला बॅलन्स शीट दाखवलं, 170 crores, तुला पाठवा पेशंटला, मी करतो. मीनिंग यू हॅव टू यूज ऑल ट्रिक्स. सिस्टम म्हणजे एवढी विरुद्ध आहे ना गरिबांची, खरे एकदम म्हणजे सच. मीनिंग आत्ता मी सांगतो, परवाच मी लिहिलं होतं माझ्या फेसबुक पोस्टवर की 10वीमध्ये एक बेगर होतं, मंगेश दुर्वे, 27 डिसेंबरला झोपत होता आणि रात्री कोणी दारू पिऊन सेन्सलेसली त्याला लाठीने असा तसं मारलं, त्याला ब्लिडिंग, फ्रॅक्चर बेक्चर सगळं झालं, कोणी टच करायला तयार नाही.
ता एक तिथे कोणी होतं एक छान त्याला सायन हॉस्पिटल घेऊन गेला. तर त्यांच्या कोण रिलेटिव्ह नाही, नो बडी इज विलिंग टू लुक एट हिम. फोन आला, मी सिनियर्सला फोन केला, इथे तिथे थोडा पाहिला. नाव इज इन अ क्रिटिकल सिच्युएशन आणि ते इमर्जन्सी आयसीयूमध्ये फर्स्ट फ्लोअरमध्ये सायन हॉस्पिटलला आहे. मला तिला ते म्हणतो पैसे कोण देणार, मला पैसे काय, तुमच्याकडे एवढी गव्हर्नमेंट स्कीम आहे गरिबांसाठी, त्याला घ्या ना. बोले यांच्याकडे आधार कार्ड नाही आणि यांच्याकडे राशन कार्ड नाही, तर मी माझं पोस्टमध्ये लिहिलं, त्याला पैसे आम्ही करून देणार आहे. मला पोस्टमध्ये मी हेच लिहिलं की इफ यू डोंट हॅव आधार, इफ यू डोंट, यू आर नॉट अ ह्युमन बिईंग, यू आर नॉट एन इंडियन. खरं ते एक प्यासाचं गाणं आहे ना, जला दो इसे फूक डालो ये दुनिया मेरे सामने से हट. खरं मला असंच वाटलं की काय ज्यांच्यासाठी पूर्ण देशाला मदत करायला येऊ त्याला यू आर ट्रीटेड लाईक नॉन सिटीजन नॉन ह्युमन, तो खूप प्रॉब्लेम आहे. आणि वी आर ट्राईंग टू फाईट वॉट एव्हर वी कॅन. आणि मी खरं सजेस्ट करतात दिस इज आय एम शुअर सिमिलर सिच्युएशन इन गोवा अँड यू कॅन फाईट इट. कोणी वर्ड्स बोलला पण असू शकतात वर्ड्स पण. आणि दे हॅव द मँडेट, दे हॅव द मनी, दे हॅव एव्हरीथिंग, फक्त करायची इच्छा नाही. आणि तेव्हा आपल्यासारखे काही लोक इकट्ठे झाले, देन वी कॅन मेक थिंग्स हॅपन. तिसरा जे काम करतो ते काही एवढा इम्पॉर्टंट नाही, पण माझं इच्छा होती डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर, लोकांना कसं पॉवर असायला. तो मुंबईमध्ये आम्ही एक मॉडेल ॲप तयार केलेलं आहे, कोणी बोलला होता इंट्रोडक्शन VIA 70. म्हणजे तेव्हा द सिटीजन्स नो की त्यांच्या एरियामध्ये किती खर्चा होत आहे, किती पैसे आहे कॉर्पोरेटरकडे नगरसेवककडे, कुठे कुठे खर्चा झाले, जिथे काम झालेलं आहे तिथे मार्किंग करू शकतात की कसा काम झाला आहे, बरोबर आहे नाही, रेटिंग करू शकतात, किती स्टार देऊ शकतात, कॉन्ट्रॅक्टर कसा आहे, हा सगळा कंट्रोल सिटीजन्सला द्यायचा. माझी तो इच्छा होती की इट शुड बी सिटीजन ऑडिट, नो मनी टू बी पेड टू एनी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर टिल द सिटीजन ग्रुप हॅज साइंड इट. वी शुड गो टू दॅट लेवल. आत्ता मी हे लेवल स्टार्ट करणार, तर जेवढा सपोर्ट आहे ते सगळं परत येणार, बट इव्हेंच्युअली आय विल गो टू अ सिटीजन ऑडिट सिस्टम. तो माय चिल्ड्रन आर वेल सेटल्ड, आय एम ऑल्सो नाव व्हेरी वेल सेटल्ड, मला काहीच टेन्शन नाही. आणि असं तसं मी उलटा सीधा काम करत राहतात आणि तुम्ही सगळ्यांनी मला बोलवला इथे आणि तुमच्यासमोर बोलायची संधी दिली, सगळ्यांच्या खूप खूप धन्यवाद. थँक्यू. काही प्रश्न बघितले? इंडियामध्ये ब्युरोक्रसी सुधारण्यासाठी काय प्रयत्न झाले? इंडियन ब्युरोक्रसी फार जटिल आहे, खूप जटिल आहे, कारण की दिस इज द हर्डल फॉर ऑल दिस थिंग डेव्हलपमेंट. आय अग्री. मी केव्हा लिस्ट बनवणार ना, तर विलन्स ऑफ डेमोक्रेसी. तो फर्स्ट नंबर येणार ज्युडिशरी. ज्युडिशरी कम्प्लिटली अकाउंटेबिलिटी नाही आणि ज्युडिशरीमध्ये जेवढा करप्शन आहे कुठेही नाही. म्हणजे सुप्रीम कोर्ट हायकोर्टमध्ये थोडा असं ठीक आहे, पण लोअर बेंच डिव्हिजन बेंच कुठेही गेलं तर ते म्हणणार की हे तुम्ही हे जजला बसायचे आहे, तर तुम्ही हे लॉयरला करा, हे लॉयरला करा, हे म्हणजे सगळं सेटिंग झालेलं आहे. सो नंबर वन विलन इन दिस कंट्री इज ज्युडिशरी. नंबर टू ब्युरोक्रेसी, बिकॉज ब्युरोक्रेसी इज नो अकाउंटेबिलिटी, काही करू शकत. ते पॉलिटिशियन येणार जाणार ते तिथेच राहणार आहे. नंबर थ्री मीडिया, नंबर फोर एनजीओज, आणि फिफ्थ पॉलिटिशियन. ऍटलीस्ट पॉलिटिशियन एव्हरी 5 years हातामध्ये तो येतात, ते इझी पंचिंग बॅग आहे. म्हणजे शिवा देऊ नाही शकतो पॉलिटिशियनला, कारण तुम्हाला समोर आहे काय करतात काय नाही करतात, काय आहे वोट बँक पॉलिटिक्स वगैरे वगैरे. पण ब्युरोक्रेसी इज अ मेजर प्रॉब्लम आणि जेव्हापर्यंत टेक्नॉलॉजी नाही आणणार ब्युरोक्रेसीला तुम्ही रेनिन नाही करू शकत. कुठेही पॉलिटिशियन आला, मी ब्युरोक्रेसीला ते असं करणार तसं करणार, ते सगळे जाऊन असं असं मुंडी हिलवणार, ते गेल्यानंतर परत दे विल डू व्हॉट यू वॉन्ट टू डू. सर तुम्ही अनलेस ब्युरोक्रेसी इम्प्रूव्ह नथिंग विल बी. आय अग्री. सर तुम्ही चॅरिटी बद्दल बोलताना हेल्थ एज्युकेशन लास्ट हे रिलीजियस आणि ओपन स्पेस म्हटलं. आमच्या मुंबईमध्ये काय करतात की मोठे मोठे ग्राउंड आहेत ना, ते पॉलिटिशियन घेतात क्लब बनवायला आणि धीरे धीरे सगळे ओपन स्पेस खाऊन जातात, नंतर बिल्डर विकतो सगळे करतो.
म्हणजे ते करायची पण खूप गरज आहे. नाही पण ग्रीन फील्ड म्हणतात ना, ग्रीन पार्क ऑर समथिंग लाईक दॅट, वेअर द स्कूल ओनली कन्स्ट्रक्टेड ऑर हॉस्पिटल कन्स्ट्रक्टेड. माझे दोन चार प्रश्न आहेत. ही 15 गावं तुम्ही सुधारली त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन. पण असे अनेक मयांक गांधी तयार करण्यासाठी काही जर तुम्ही प्रयत्न केले तर त्याच्या बाबतीत तुमचे काही प्रयत्न चालू आहेत का? मी जवाब देऊन टाकू का? कारण मी विसरून जाणार नंतर. मी बोललो होतो ना थ्री पार्ट. पहिला माइंडसेट चेंज करायचा, नेक्स्ट ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इन्कम, आणि तिसरा पार्ट होता रेप्लिकेशन, की जे आम्ही 15 गावमध्ये केलं ते पूर्ण देशामध्ये कसं करू शकतात. स्टार्टिंगमध्ये मी म्हणतात ना मला जास्त नॉलेज नव्हतं आणि मी असं दीड शाणासारखा गेलो होता, तेव्हा सगळं थिअरिटिकली लिहिलं होतं. जे वेळा तिथे गेला तेव्हा मी पाहिला की जे पण झालं नाही ते बिकॉज आय वॉज देअर. आणि मी नसेल आणि कुठे कर्नाटकामध्ये करायला गेलं तो असा रिझल्ट येणार नाही. हा एक मला खूपच टेन्शन होता. म्हणजे सायरस मिस्त्री आला होता ते शापूरजीवाला, मी त्याला सांगा मला हे सांगा तुम्ही शिकवा मी कसा त्याला स्केल अप करू, ते माझ्याकडे आन्सर नाही. पण हा आता 1 मिलियन ट्रीज लावणार आहे ना तालुकामध्ये, हा इझिली स्केल अप होऊ शकतात. तो आत्ता मला फॉर्म्युला भेटली की एक ठिकाणी जे आहे त्याला आपण कसं स्केल अप करू शकतात, तो फर्स्ट ट्रायल करू द्या आम्हाला, बट दॅट इज अ डुएबल. आणि त्याला इन्स्टिट्यूशनलाइज पण करू शकतात, त्यांची सिस्टम फॉर्म्युला लॉज पॉलिसी सगळं करू शकतात. आणि 3 शेळ्यांचं पण स्कीम दुसरीकडे राबवता येईल. कुठलं? 3 शेळ्या. हो 3 शेळा एकदम एकदम ते एकदम डुएबल आहे. दुसरा माझा प्रश्न असा आहे, हे आपण मराठवाड्यामध्ये वगैरे शेतकरी आत्महत्या करता आणि अजून सुद्धा चालू आहे, तर तुम्ही आता सांगताना म्हणालात की डावरीमुळे त्या होतात, शेतीमध्ये नुकसान झाल्यामुळे होतात असं एक चित्र उभं राहिलं आहे, ते कितपत खरं आहे? मी खूप डॉक्युमेंट्स बुक्स थीसिस वाचली का सुसाईड होतात, पण खरं म्हणतात माझा एक्सपिरियन्स आहे आणि माझं अनालिसिस आहे की टू अ व्हेरी लार्ज एक्सटेंट मुलीच्या लग्न करायच्यासाठी इथे तिथे पैसे मागतात, म्हणजे बिकॉज क्रॉप फेल झाला आहे, बिकॉज पैसे नाही. पण काय एवढा सबसिडाईज फूड असतात ना की खायचे पैसे तो सगळ्यांना मिळून जातात. 2 रुपया 3 रुपयामध्ये एवढा तो 15 किलो खाय खातात ते 30 रुपया 50 एवढा कमी नसतात. आणि क्रॉप इन्शुरन्स पण आता चांगली स्कीम आलेली आहे, तो वर्षाची 15-20 हजार रुपये ते मिळून जातात. त्यांच्या काय आहे की पैसे घेतले कोणाकडून आणि ते रिपे नाही करू शकतात. 3%, 4%, 5% इंटरेस्टवर घेतात. आणि मराठवाड्याचे फार्मर जे आहे ना ते काय जास्त, त्यांचा सेल्फ रिस्पेक्ट जास्त आहे. आता काय झालं तो लास्ट इयरच्याच मी तुम्हाला स्टोरी सांगतो. आमच्या तिथे कोणी त्यांचे पैसे नव्हते, तो बैल दोन्ही विकून टाकले. आणि तिथे पोळाचा फेस्टिवल असतात, जेव्हा ते तो पोळाच्या फेस्टिवलमध्ये ते गेला आणि त्यांनी पाहिला माझा बैल नाही, ते रडायला लागला गाव ते शेतामधून, त्यांनी जाऊन आत्महत्या करून टाकली. म्हणजे असे रिझन्स असतात, ट्रिगर असे असतात, पण त्याच्याकडे बैल का विकली कारण की त्यांची मुलीचं लग्न होता. बरं, याच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला इनपुट देऊ शकतो की मराठवाड्यामध्ये किंवा या देशावरती जेवढे आत्महत्या होतात त्याच्या कोकणामध्ये एक सुद्धा होत नाही, एक म्हणजे ऑब्झर्वेशन आहे. नंतर मग हे तुम्ही जे प्रयत्न केले सुधारण्याचे काही गाव वगैरे, त्याच्यामध्ये सरकारकडनं तुम्हाला काही चांगला रिस्पॉन्स मिळाला का? हो, मी म्हणलं सगळी सरकारची स्कीमच आम्ही युज करतात जास्त. टेक्नॉलॉजी इम्प्रूव्हमेंट करून करप्शन जाईल असं तुम्ही म्हणालात, त्याच्या बाबतीत मला जरा कुतूहल होत की मी तुम्हाला सांगतो ते 109 सिग्नेचर्स होती ना, त्याला मी क्लाउड वर डॉक्युमेंट घेतलं असतं आणि सगळ्यांनी तिथून सही केली असती ना, तो एक 5 दिवसात परमिशन भेटली असती. आणि एक सिटीजन ऍप तुम्ही मुंबईमध्ये काय चालू केलं आहे त्याचं काय माहिती कुठे मिळू शकेल? माझ्याकडे आफ्टर दिस मीटिंग. बरं, एक डावरी बद्दल एक सांगतो. इन मुंबई वी हॅव अ 5 मेंबर टीम. 3 ऑफ देम आर मास्टर्स इन सोशल वर्क,
they are project managers. And in the village, we have villagers, we have a team of villagers employed. They are, most of them are engineers or social workers. And there is a friend who gives me a certain amount per month to take care of my daily monthly expenses. So I don't every first have to look for how do I pay for my team. So we have a small guest house there. And I would recommend and I would really invite if anybody would like to come to Purley and see what we are doing. Well, it's a very interesting experiment. And we are touching the lives of women, of the farmers, of the children, of youth especially. So we are a very small organization. We are very passionate people, that's all. डावरी बद्दल एक सांगायचं आहे, डावरी पेक्षा लग्नाचे सध्या एक्सपेंडिचर होतो तो अननेसेसरी अनप्रोडक्टिव्ह एक्सपेंडिचर होतो तो कमी करणार जास्त पर्यंत डावरी पेक्षा भयंकर आहे. कॉर्पोरेट नंबर वन कोण आहेत असं आपण सांगितलं? ज्युडिशरीमुळे या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे असं आपल्याला दिसतो. ज्युडिशरी हाय सुप्रीम कोर्ट हायकोर्ट मध्ये छान आहे, बाकीच्या खालचे डिव्हिजन बेंच वगैरे मध्ये एवढा करप्शन आहे आणि कोणीच अकाउंटेबल नाही, काहीच करू शकतात तुमचे खालचे मध्ये. अँड आय हॅव एक्सपिरियन्स इट मायसेल्फ. सो ज्युडिशरी ऍट सुप्रीम कोर्ट लेवल ऍट हायकोर्ट लेवल इज गुड, बट ऍट द रेस्ट ऑफ द एरिया इट इज इन अ बॅड शेप. मला वाटतं सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट मध्ये जी काही चालू आहे कदाचित द कोर्ट लाईज विथ अवर अंडरस्टँडिंग ऑर इग्नोरन्स अबाउट इन द हायर ज्युडिशरी वी मे नॉट बी अवेअर. परंतु मोठमोठे वकील आणि ज्या पद्धतीने ते लिहितात कॉलेजियम सिस्टम कुणी काय केलं हायकोर्टाचे जज एवढ्यासाठी सुप्रीम कोर्टात अगदी इतिहास करप्शनच्या बाबतीत असं गेला तरी, परंतु तरी मला वाटतं लोकशाही आणि लोकशाहीवर विश्वास असणारी जी माणसं आहेत ती पुढारी म्हणा किंवा लोक असं ती जिवंत ठेवण्याचं काम इंडियन ज्युडिशरी यांनी खूप चांगलं केलं आहे. जे खूप चांगली माणसं होऊन गेली त्याच्या स्मृतीतून इंडियन ज्युडिशरी पुढे जात आहे. ते करप्ट आहेत, ते प्रत्येक क्षेत्रात करप्ट आहेत, ते तसेच मरणार आहेत आपल्या आपल्या कर्मानं मारो. परंतु ती एक जिवंत संस्था आहे, त्या संस्थेचा मी तुम्हाला एक रिस्पॉन्ड करतो, तुमच्या एकदम बोलणं बरोबर आहे. स्पिरिट कॅनॉट बी किल्ड ना. What is happening is I must tell you this. But they are supporting by some political elements more selfishly. That is our observation. Short मध्ये एक मी जॉब देतो. आता काय झालेलं आहे की वेरियस इन्स्टिट्यूशन आर एब्डिकेटिंग देअर रिस्पॉन्सिबिलिटी आणि हे सगळं ज्युडिशरीवर जात आहे. अयोध्याचा डिसिजन घेणार ज्युडिशरी असायला हवे का पार्लमेंट असायला हवे? सो मेनी डिसिजन्स विच आर सपोज टू बी टेकन बाय द एक्झिक्युटिव्ह बाय द लेजिस्लेचर दे आर एब्डिकेटिंग द रिस्पॉन्सिबिलिटी अँड स्ट्रेट अवे इज गोइंग टू द ज्युडिशरी. अँड ज्युडिशरी ऍट द हायर लेवल इज ट्राईंग टू, बट आता ट्रेड युनियन सारखं झालेलं आहे. म्हणजे ज्युडिशरी सेईंग समथिंग अगेन्स्ट द गव्हर्नमेंट अँड पासिंग स्ट्रिक्चर्स, गव्हर्नमेंट रिफ्युजेस टू डू वर्क. सो देर इज अ बिग स्ट्रेन ऑन द डिफरंट इन्स्टिट्यूशन्स इन विच एव्हरी वन इज ट्राईंग टू पुट देअर फूट ऑन अनदर्स फूट. सो दिस इज शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला वाटतं कोणी काम नाही करत, ऍटलीस्ट ज्युडिशरी तो करत आहे, पण ऑन अ लॉंग टर्म बेसिस इट कॅन हॅव अ बॅड इम्पॅक्ट ऑन इंडियन डेमोक्रेसी. तो आय एम नॉट डिनाईंग की ज्युडिशरी इज डुईंग समथिंग, देर मे बी different thoughts, there may be different political strain, there may be a left, there may be a right, but that's their view. But there is no corruption at the higher level is what I know, but at the lower level there is immense corruption and we are putting all our faith on judiciary. And when you put a faith on somebody and there is so much corruption, I feel that they are the number one villains, because you are no accountability, nobody asking any questions and they can do whatever they want. And ki aapla ek आपलं ऑब्झर्वेशन मॅटर ऑफ ओपिनियन वी रिस्पेक्ट. मला तुमचं हे हवं आहे की राजकारणात तुम्ही पडण्यापूर्वी पूर्ण एकरूप झालो होता तसं पाहिलं आणि आम्ही वी आर जस्ट युअर फॉलोअर्स सोशल अँड पॉलिटिकल. परंतु नंबर वन विलन जरा बाजूला ठेवूया. तुमचं मत काय आहे की आता नंबर टू विलन समजा आणि राजकारणी समजले एका राज्याचा मुख्यमंत्री त्याच्या
राजकीय पक्षातून काही कारण असतील, माणसं जबाबदार, त्या राज्याचा चीफ सेक्रेटरी आहे त्याच्यावर हल्ला करतात, म्हणजे इट इज अ फाईट, डेफिनेटली नॉट आयडिओलॉजिकल ऑर पॉलिटिकल, बट फॉर सर्टन रिझन. त्याच्यावर तुमचं काय मत आहे की लोकांनी कितपत तिथे जाऊन विरोध करावा? ब्युरोक्रसीचा नंबर वन आयएस चीफ सेक्रेटरी त्याला थप्पड मारली जाते राज्याचे मुख्यमंत्री. काय म्हणजे रिएक्शन काय होती त्यावेळी? तू आपण ऑफ ते घेतो, आपण बाहेर बोलू. युअर इंटरव्हेन्शन आफ्टर युअर इंटरव्हेन्शन एनी ऍक्शन इज बीइंग टेकन अगेन्स्ट द एरिंग ऑफिसर ऑर ब्युरोक्रेट? आय टोल्ड यू दॅट 32 ऑफिसर्स हॅव बीन सस्पेंडेड अँड पोलीस ऍक्शन इज स्टार्टेड अगेन्स्ट देम अँड सम ऑफ देम हॅव बीन गिव्हन शो कॉज नोटीस. देर इज अन इम्प्रूव्हमेंट इन गव्हर्नन्स बिकॉज ऑफ अवर इंटरव्हेन्शन. Dear Mayank Gandhi, I have no question to ask you because you were so perfect and all inclusive. Was there life-threatening? Our middle class is the most cowardist section. Main bolta hu na, कभी बोलता हूँ कि हमको हजार बार इन्वेट इसलिए किया है क्योंकि हम लोग सब कावर्ड्स हैं. हमको लगता है पॉलिटिक्स में गया हमको ये थ्रेटन करेगा वो. मैंने किस किस को पंगा लिया है? मेरे को आज तक किसी ने थ्रेटन नहीं किया. मैं आपको बोलता हूँ 70,000 करोड़ का जो इरिगेशन घोटाला था अजीत पवार का, उसका मैं आई हैव फाइल्ड द केस अगेंस्ट हिम. कमिश्नर ऑफ पुलिस टोल्ड मी आई विल गो टू सेंड यू सिक्योरिटी. आई टोल्ड हिम आई डोंट वांट सिक्योरिटी. इफ यू सेंड सिक्योरिटी आई विल मेक अ कंप्लेन अगेंस्ट यू. आई हैव नॉट आस्क्ड फॉर इट. कोणी मला जीव दिलेला आहे ते घेणार ना, ते कोण आहे? अजित पवार काय घेऊ शकतात? बट नो बडी हॅज थ्रेटन बी, नो बडी हॅज डन एनिथिंग ऑफ दॅट सॉर्ट. अवर मिडल क्लास पीपल आर सो अफ्रेड ऑफ इवन वन लीफ फॉलिंग दॅट वी फील यहाँ पे कुछ होता है, उन्हें जो बिहार में उसको मार डाला तो हम लोग सब घर में बैठ जाते हैं. सो आई थिंक देर इज वी आर अ व्हेरी कावर्डली कंट्री. आई मस्ट से दिस. हेलो सर, डोंट यू थिंक दिस मिडल क्लास इम्पॉर्टेंसी इज द मेन कॉज whether India's downfall today? Yes. Yes.